नमस्कार, मी चैताली। टोटल अपडेट्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा आपले स्वागत करते। तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेसाठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी आहे। मित्रांनो, आता कोरोना नसतानाही काही कारणांमुळे येत आहेत कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह। एक नवीन संशोधन समोर आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे। काय आहे हे संशोधन व त्यासाठी कोणती खबरदारी घ्यायची याविषयी सविस्तर पाहूया। तत्पूर्वी तुम्ही टोटल अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवे नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला, काय बातमी आहे पाहूयात। कोरोना व्हायरस संसर्गाची चाचणी करण्यासाठी घरी चाचणी होणाऱ्या किटचा वापर वाढला आहे। अनेक वेळा लोक घरी कोरोना संसर्ग तपासण्यासाठी कोविड टेस्टिंग किट वापरतात, त्यामुळे त्यांना कोविड-19 ची लागण झाली आहे की नाही हे कळू शकतं। परंतु एका नवीन अभ्यासात शास्त्रज्ञांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे। या अभ्यासानुसार अशी काही ड्रिंक्स आहेत जी कोविड चाचणीच्या रिझल्टवर परिणाम करतात आणि पॉझिटिव्ह नसतानाही कोविड पॉझिटिव्ह असा रिझल्ट देऊ शकतात। संक्रमित होणाऱ्या रोगांवर रिसर्च करणाऱ्या संशोधकांना असं आढळलंय की काही पेयांचा कोविड-19 चाचणीवर परिणाम होतो। जर्मनीतील एका युनिव्हर्सिटीमध्ये ट्रॉपिकल मेडिसिनचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटाने हा अभ्यास इंटरनॅशनल जनरल ऑफ इन्फेक्शियस डिझीज यामध्ये प्रकाशित केला आहे। संशोधक म्हणतात की सॉफ्ट ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, अल्कोहोल, कमर्शियली बॉटल्ड मिनरल वॉटर आणि कार्बोनेटेड मिनरल वॉटर टेस्टिंग किटवर रेड टेस्ट लाईन दाखवू शकतात। किटवरील रेड टेस्ट लाईन कोविड पॉझिटिव्ह असल्याचं दर्शवतो। आता शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर भरपूर प्रमाणात टेस्टिंग केलं जात आहे, त्यामुळे सर्वांनी सावध होणे गरजेचे आहे। धन्यवाद।